नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आता मी तुम्हाला घटस्थापना दाखवत आहे. तर खाली मी फरशी स्वच्छ पुसून घेतले, त्याच्यावर पाट मांडलेला आहे, त्याच्यावर नवीन लाल वस्त्र घातलेलं आहे आणि एक छोटं लाल वस्त्र घातलेलं आहे. आता त्याच्या पुढं मी काय काय करते ते बघा. तर पहिल्यांदा आपण इथं दुर्गा मातेचा फोटो ठेवून घ्यायचा आहे. त्याच्या आधी सगळे देव विड्याच्या पानावर बसवायचेत, म्हणून मी इथं विड्याची पानं मांडून घेते. विड्याच्या पानांना हळदी कुंकू व्हायचं. त्याच्यावर पहिल्यांदा दुर्गा माता बसवायची. हे झालं की हे आमचे देव आहेत, मी आत्ता दाखवण्यापुरतो ठेवले आहेत तुम्हाला. या प्रकारे देव आपले ठेवायचे विड्याच्या पानावर. पहिला गणपतीचं पूजन करून घेऊया. म्हणा त्या ठिकाणी भगवान गणपतींना पंचामृत घातलं जात आहे, दुधान आंघोळ घातली जाते, तेव्हा ओम गम गणपतये या मंत्राचा जप केला जातोय. म्हणा की पूजा चालू आहे आणि या ठिकाणी प्रथमतः आपल्या श्री गणेश पूजनानं या कार्यक्रमाला सुरुवात होत असते. उजव्या बाजूला तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये भगवान गणपतींची स्थापना करायची असते. त्याच्या अगोदर भगवान गणपतींना आंघोळ, स्नान, पंचामृत, गंगाजळ यांना आंघोळ घालायची आहे. ओम गंग गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा, असं म्हणून भगवान गणपतींची प्रार्थना करायची आहे आणि भगवान गणपतींना विनंती करायची आहे माझी ही पूजा संपूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडावी, असं म्हणून त्यांना वंदन करायचं आहे, त्यांना नमन करायचं आहे. भगवान गणपतींना मग कापसाचं वस्त्र व्हायचं आहे, या ठिकाणी कापसाचं वस्त्र वाहिलेलं आहे. भगवान गणपतींना एक पुष्प अर्पण केलं जातं आहे. भगवान गणपतींना त्या ठिकाणी नमस्कार दाखल केला जातो आहे. आसनार ते अक्षता म्हणायचं आहे आणि घंट्याला हळदी कुंकू लावायचं आहे. ओम हेम ही श्री घंटाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. ओम हेम हीम श्री घंटाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामि. नंतर दिव्याची पूजा करायची, आपल्याला शंखाची पूजा करायची आहे. ओम हेम ही श्री शंखाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामि. शंकाला सुद्धा अक्षर पाचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात नमस्कार करायचा आहे. इकडच्या बाजूला मग आपला दीप ठेवायचा आहे, आपला जो नंदादीप आहे. समय आहेत म्हणजे समय ठेवताना दोन समय ठेवायच्या, म्हणजे काय होईल, एखादी समय जरी विजली तरी त्यावेळेला दुसरी समय चालू असणार आहे. मी आपल्या दिव्यामध्ये अखंडपणा कायम असणार आहे, नंदादीप आपला अखंड चालू असणार आहे, म्हणून शक्यतो दोन समयांचा दोन दिव्यांचा वापर करावा. वाती छानपैकी पिळलेल्या असाव्या, त्याला लांबसडक वाती असाव्या उत्तमपैकी आणि तेल भरपूर भरावं, त्या ठिकाणी थोडं लक्ष ठेवायचं आहे आणि अशा या दिव्याची आपण पूजा करायची आहे. ओम हेम ही श्री नंदादीपाय नमः गंधाक्षदा पुष्पम समर्पयामि. ओम हीम श्रीम इकडची दक्षिणेला झाल्यास इकडं तोंड फिरवा. ओम हीम क्रीम दीपदेवतायाभ्यो नमः. चलत खाली उजव्या बाजूला आता
कलशाची स्थापना करायची आहे। प्रत्येक मंगल कार्यामध्ये कलश स्थापना केली जाते। त्याच पद्धतीप्रमाणे आपण आता उजव्या बाजूला तांदळांची रास ठेवली जाते आणि त्याच्यावरती स्वस्तिक किंवा अष्टदल काढलं जातं आणि अष्टदल काढून त्या ठिकाणी कलशाची स्थापना केली जाते। तांब्याचा कलश ठेवला जातो आहे। त्या कलशामध्ये बाहेरच्या बाजूने स्वस्तिक काढायचं आहे, त्रिशूळ काढायचं आहे, अशा प्रकारे कलश तो सुशोभित करायचा आहे। आपण त्या ठिकाणी आता स्वस्तिक काढतोय। तांब्याचा कलश आहे, तो तांब्याचाच कलश वापरायचा असतोय आणि या तांब्याच्या कलशाला स्वस्तिक घ्यायचं आहे, स्वस्तिक रेखाटायचं आहे। आपण त्यामध्ये छानपैकी गंधानं, कुंकवानं किंवा अष्टगंधानं त्या कलशामध्ये आता गंगाजल, थोडंसं गोमूत्र आणि स्वच्छ पाण्यानं तो भरायचा आहे। आपण आता याच्यामध्ये हे गंगाजल ओतलेलं आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं गोमूत्र, पवित्र असं गोमूत्र ओतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता आपलं इथलं जे पाणी आहे ते पाणी वापरतो आहे आपण आणि पाण्यानं हा कलश भरला जातो आहे। आता या कलशामध्ये एक सुपारी, एक नाणं त्या ठिकाणी ठेवलं जातं आहे। अक्षता ठेवायची असतं आपण सर्व, त्यामध्ये एक पुष्पसुद्धा अर्पण करायचं असतं आहे, एक हळकुंड ठेवायचं असतं आहे, त्यामध्ये अक्षता ठेवायच्या आहेत, एक पुष्प अर्पण करायचं आहे आणि मग त्या कलशामध्ये आंब्याची 9 पानं किंवा 7 पानं या ठिकाणी आपण ठेवतो आहे। बघा छानपैकी अशी आंब्याची पानं ठेवायची आहेत आपण त्यामध्ये आणि आपला कलश तो सुशोभित असा छान दिसला पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण आंब्याची पानं ठेवत असतो आहे आणि ही 7 पानं आपण त्या ठिकाणी 9 पानं त्या ठिकाणी ठेवायची आहेत। आणि त्याच्यामध्ये मग आपला जे श्रीफळ आहे, नारळ आहे, तो नारळ अशा प्रकारे कुंकू लावून देवीचं त्या ठिकाणी चुनरी नावाचं वस्त्र आहे, तर हा नारळ हळदीनं आधी पिवळा करून घेतला आहे आणि त्याच्यावर कुंकू लावून त्याची देवी बनवली आहे। तिला आता वस्त्र म्हणून लाल चुनरी अशी घालायची। त्याच्यावर ही मौली तिला गुंडाळायची। हा मंगल कलश झाला। आता कलशाला वेणी घालायचे। आता देवीला आपण वेणी घातले, घटाला मौली बांधून घेतली आहे। या दुर्गा मातेला एक मौली घालायची आणि जे देव आपले असतील त्याची व्यवस्थित रोजच्यासारखी पूजा करून घ्यायची। आता हे काय आपण घटस्थापना करत नाही आहे, त्याच्यामुळे मी आपली नुसती तुम्हाला देव कसे बसवायचे हे दाखवले त्याच्यासाठी। आता हा आपला झाला देवीचा मंगल कलश। आता इकडं मी तुम्हाला घट दाखवते, तर घटाच्या खाली स्वस्तिक काढायचं किंवा अष्टदल काढायचं, जे तुम्हाला आवडत असेल, जे येत असेल ते काढू शकता। आता हा घट आहे आमच्याकडचा, असा असतो आमच्याकडं घट। त्याच्या आधी ही माती आहे, ह्याच्या खाली पण स्वस्तिक काढलेला आहे, ती त्याच्यावर ठेवायची। आणि त्यात हे धान्य आत्ता मी भिजवलेलं नाही आहे, पण हे धान्य आदल्या दिवशी रात्री भिजायला घालायचं, म्हणजे छान उगवतं। दिसतंय का रे? झूम कर। हे असं चांगलं मिसळायचं, खालीवर करायचं, म्हणजे धान्य उगवून छान येतं। त्याच्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि नंतर हा घट याच्यावर ठेवायचा।
नवग्रह वेड्याचं पान स्वस्तिक काढून घटाच्या खाली ठेवायचं, त्या घटामध्ये पाणी घालायचं, त्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू पैसा सुपारी फूल हे सगळं घालायचं। आता कुणाकडे त्याच्यावर काय पद्धती असतील मला माहीत नाही, आमच्याकडे ही पद्धत आहे की ह्याच्यात कुंकू भरायचं, दिसतंय का, हे असं 9 बोटं हळदीची 9 बोटं कुंकाची लावायची आणि असा अशी वाटी ही पूर्ण कुंकानं भरायची, त्याला विड्याची पानं लावायचीत। कट कर या वाटीमध्ये आमची कुलदेवता बसती, हिला आंघोळ घालून घेतलेली आहे दुधानं पाण्यानं सगळ्यानं। आटा कसा इथं उभा करायचा, आता तिला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या, सोळा मण्यांची गेजमाळ घालायची, एक फूल व्हायचं, आपल्या देवांना पण फूल घालून घ्यायचं। आमच्या इकडे 3 दिवस ही देव ह्याच्यावर असतात, पानावर असतात, तिसऱ्या दिवशीचे उपास सुटले की देवा पण काढले जातात, मग नंतर देव नेहमीसारखी रोजची पूजा त्याची चालू होती। जेवढं मनोभावे आणि जेवढं आपल्याला मन लावून देवीची पूजा करता येईल तेवढी करत राहायची आपण, ज्यांच्याकडे जशा पद्धती असतील तशा, कधीही कुणाचंही पाहून आपल्या पद्धती बदलू नका। जे आपल्या घरी जे आपल्या मोठ्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळं करत राहा सगळ्यांनी। देवीचा कुठलाही जप यावेळी तुम्ही करू शकता, नको आता झालंय का, विड्याचंच एक पान पाहिजे होतं, नाही मिळालं, राहू दे। झाली सगळी घटस्थापनेची पूजा, समय आता आपण लावून घेतलेली आहे आणि इथं अशी 16 विड्याच्या पानाची माळ दिसतंय का रे, आमच्या इथं घटाला पाहतात, त्यासवर काहीतरी आम्ही करतो। बघा अशी माळांवर ह्याच्यावर रोज आता 9 माळा चढवायच्या, म्हणजे 8 माळा चढतात त्याच्यावर परत, फुलांच्या कारळ्याच्या फुलांच्या 8 माळा त्याच्यावर परत चढवायच्या। देवीला इथं लवंग वेलची पैसा सुपारी ते ठेवून घ्यायचं। आता आपली घटस्थापना झाली सगळी, आता आपण नैवेद्य दाखवून आरती करूया। जय
नैवेद्य असा सुका मेवा रस्तासे उपासाचे पदार्थ असा नैवेद्य सगळा दाखवला जातो। आता हा उद्या फोडायचा आहे त्यामुळे मी आज काही हा फोडत नाही आहे। याला 3 वेळा पाणी म्हणा की कचके अरे ते फक्त एवढेच म्हणत 5 कडवे आई गेली हा दुसरं म्हणतो जय जय मी नैवेद्याला काय म्हणा ते सांगत होते तुम्हाला बघूया आणि आपण थांबा काय चालू ठेवलेस राजा उदो उदो सुखकर्ता दुखहर्ता वार्धाविघ्नाशे हे नुर्भीपूर्वी ही प्रेम कृपाज जाते सर्वांगे सुंदर उडिस हिंदुराजे खंड हे जळके माळ मुक्ता फळासे जय दैव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्र हे मन कामना पुरते जय दैव जय रत्नाखचिता फोरा तुला गौरी कुमरा चंदनासी ओटी कुमकुम केशरा किरे दळिता मुकुट शोभे तो भरा रुंधृंदे नूपुर चरणी घागरिया जय दैव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्र हे मन कामना पुरते जय दैव जय दुर्घे दुर्घट भारी तुझिन संसारी अनाथनाथ अम्बे करुण विस्तारी अम्बे कल्पतरम्बे जय जय जगदम्बे अनुपम स्वरूपाशी तुझी दाटी अन्यन सेया सृष्टि तुझ समरूप रुसले परमेष्टि करिता धाला कृष्टी शशिरस रस रसला वदनपुरी दिव्य सरोचन सृष्टि सुवर्ण रत्नांचा श्री मुगटी लोपवीर विशेषी कोटी गजमुख तुझ सविरे हे अंबे मंगल सखला दंबे जय जय जगदंबे आय गिर नंदिन नंदित मे दिन विश्व विनोदिन नंदुनत गिर वर बिंद सिरो दिन वासिन विष्णु विलासिन जिष्णुतर भगवती है सिद्धि कंत कुटुंबे न भरि कुटुंबे न भरि कृत जय जय है महिषासुर मर्दिन रम्यक परदिन शैल सुत आय रम्यक परदिन शैल सुत सुर वर वर शनि दुर्धर दर्शन दुर्मुख मोशनि हासरत त्रिभुवन पोषणि शंकर तोषणि किल्बित मोषणि गोचरत धनुजनि रोशनि दित्य सुरोशनि दुर्मुत शोषणि सिंधुसुत जय जय हे महिषासुर मर्दिनी केलं जातंय आणि होमामध्ये तूप अर्पण केलं जातंय काळे तीळ तांदूळ आणि होमाचे इतर द्रव्य असणार हे सगळं होमामध्ये टाकलं जातंय ओ अंबाये स्वाहा अंबिकाये स्वाहा अंबबालिकेये स्वाहा दुर्गाय स्वाहा जयंती मंगलाकाले भद्रकाले कपालिने दुर्गा क्षमा शिवा धात्रे स्वाहा स्वधा नमस्तुदय स्वाहा ओम दुर्गाय स्वाहा महाकाली महालक्ष्मी महासरस्वते स्वाहा अशा प्रकारे होमामध्ये तूप घालायचं आहे। उमामध्ये काळे तीळ सातू लाह्या डाळिंब उसाचे तुकडे अशा प्रकारे हे सगळं द्रव्य एकत्र करून देवीच्या 700 नावानं 700 मंत्रानं त्या ठिकाणी हवन केलं जात आहे। सप्तशतीतल्या पाठानं महालक्ष्मी नम स्वाहा असं म्हटलं तरी चालत आहे। ओम दुर्गाय नम स्वाहा ओम दुर्गाय स्वाहा ओम चामुंडाय स्वाहा ओम महालक्ष्मी स्वाहा अंबाय स्वाहा अंबिकाय स्वाहा अंबबालिकाय स्वाहा अशा प्रकारे देवीचं मंत्र म्हणून देवीचे 8 शतनामानं आणि सप्तसदीतल्या मंत्रपठनानं देवीचं हवन केलं जातं आणि देवीला नमस्कार केला। सर्व मंगल मांगल्ये सर्व सर्वार्थ साधिक शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुदय नारायणी नमस्तुदय। कसा वाटला आमचा घट कसा वाटला आमचा व्हिडिओ हे नक्की कळवा। हे असा रोज होमघरात केला जातो आमच्या 5 नावं 11 नावं देवीची घेऊन त्याच्यात तेवढ्या आहुत्या द्यायच्या आणि पूजा होस्तोर तो होम सकाळ संध्याकाळ चालू असतो। गाईच्या शेणकुटावर होम केला जातो आणि त्याच्यात आत्ता त्यांनी सांगितलं तसं सगळं द्रव्य घातलं जातं।
तर मला जसं शूटिंग जमलं तसं मी पहिल्यांदाच केलेलं आहे हे सगळं, तर सगळ्यांनी समजवून घ्या आणि कसा वाटला आमचा घट आणि कशी वाटली आमची पूजा हे सगळं नक्की सांगा. आणि मग मनोभावे आपण दुर्गा मातेला नमस्कार करूया आणि दुर्गा मातेला मागणं मागूया. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते जगदम्ब जगदम्ब.